नमस्कार, मैं गंगाराम कुंजीलाल जांबेकर। आज हम मेलघाट के जो आदिवासी बहुल क्षेत्र है वहाँ के पूरा सुशिक्षित बेरोजगार यहाँ पर माननीय सौ नवनीत जी रवि भाव राणा सांसद इनके घर के सामने हमने ठिया आंदोलन रखा है, क्योंकि शासन निर्णय में स्पष्ट लिखा गया है कि जो भी रिक्त पद है वहाँ के अनुसूचित स्थानीय अनुसूचित जमाती से भरा जाए। ऐसे शासन निर्णय को लेकर हमने बार बार जिलाधिकारी, विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी को निवेदन दिया है, आमरण उपोषण को बैठा है। उन्होंने लिख कर दिया है कि हमारे हाथों में कुछ भी नहीं, आपका ये काम मंत्रालय लेवल से हो सकता है। इस बात को लेकर हमने हमारे आमरण उपोषण को पीछे लिया था। उसके बाद में आज 2-3 महीना होने के बावजूद भी हमें न्याय नहीं मिल रहा है। आज हम ये सारे चीज़ें, आज हम 2 बजे से यहाँ पर बैठे और वो मैडम हमारे जो मेलघाट की बहू, मेलघाट की बेटी, मेलघाट की जो भाभी है यहाँ पर आकर हमें बताया है कि आपको और डबल से हाईकोर्ट जाना पड़ेगा। हमने उनको बताया कि हम वो काम कर चुके हैं, शासन निर्णय हमारे ओर से है, कायदा हमारे इधर से है। तो उन्होंने यहाँ कहा है कि आपको यहाँ हमारे यहाँ ना बैठते हुए आपको पालक मंत्री एवं जिलाधिकारी कार्यालय के सामने बैठना उचित रहेगा, ऐसा उन्होंने कहा है। जब तक हमें कुछ लिखित में कुछ नहीं मिलेंगे, मंत्रालय लेवल में कोई मीटिंग फिक्स नहीं होगा, तब तक हम यहाँ से उठेंगे नहीं। पंढरपूरमध्ये स्वतःच्या जागेत आपला हक्काचं घर बांधायचंय तर मग चिंता सोडा। दुसरे डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सर्व सुविधांनी युक्त असे पंढरपूर कोटी रोड वरील खुल्या फ्लॉट्सचे 2 भव्य प्रोजेक्ट। लक्ष्मी ठाकरे हद्दीतील गट नंबर 450 वरील छत्रपती नगर या पहिल्या प्रोजेक्टमध्ये आहेत कलेक्टर एन ए फ्लॉट्स। प्रकल्पाची वैशिष्ट्ये: पाणी, लाईट व ड्रेनेजची सुविधा। पंढरपूर शहराजवळ 5 मिनिटांच्या अंतरावर 1200 स्क्वेअर फूट ते 3500 स्क्वेअर फूट प्लॉट उपलब्ध। वाकरी हातीतील फोर्ट रस्ता नजीकच्या साळुंके नगर या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये उंटेवरी प्लॉटची विक्री सुरू आहे। प्रशस्त रस्ते, लाईटची सोय, पाण्याची सोय, निसर्गरम्य वातावरण। फोर्ट रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर, पंढरपूरपासून फक्त 3-4 किलोमीटर अंतरावर, सिंहगड इन्स्टिट्यूट जवळ पंढरपूर कराड रोडपासून फक्त 500 मीटर अंतरावर, दोन्ही प्रोजेक्टच्या शेजारून 45 मीटरचा बायपास लिंक रोड गेलेला आहे। चला तर मग आजच आपला प्लॉट बुक करा आणि आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठीचं पहिलं पाऊल आजच उचला। त्वरित करा, मोजकेच प्लॉट शिल्लक। संपर्क: दोस्ती डेव्हलपर्स पंढरपूर कडाड रोड, लक्ष्मी ठाकरे बायपास पंत चौकापासून 1 किलोमीटर अंतरावर पंढरपूर। मोबाईल नंबर 95-29-00-36-45, 99-22-47-22-07, 95-61-28-26-56, 97-64-09-50-99, 99-21-62-45। आप लोग पानी पिए के पहले बताओ बच्चों को, पानी वानी पिया ना, इनके चक्कर में तुम बच्चों को रोजगार मैडम मला असं वाटतं त्यांची खूप वर्षाची जी मागणी आहे, 2016 हायकोर्टने जे निर्णय दिला त्याला आतापर्यंत कोणीही निर्णय झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि जे CO साहेबांसोबत आम्ही बोलतो आहे की जे हे सगळ्यावर काम करायचे, त्यांनी मार्गदर्शन हे मंत्रालयातून बोलवलं आहे, त्यांना मार्गदर्शन मागितलं आहे। आता मला असं वाटतं की सगळ्यांनी थोडासा वाट आपण नक्की पाहिली पाहिजे आणि आम्ही कंटिन्यू त्याचा फॉलोअपही सुद्धा करत आहे की याच्यावर काही ना काही हल नक्की निघाला पाहिजे। कारण जेव्हा आमचे क्षेत्रातले पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जी होते आणि डिप्टी आमचे DPTC जेव्हा मीटिंग करत असताना आम्ही हे प्रश्न मांडला होता, त्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा अग्री केला होता, CO साहेब आमचे सगळे आम्ही बसलो होतो आणि याच्यावर त्यावेळेस तोंडी आमचे जे निर्णय झाला होता हे यांच्याच बाजूने होता, पण आज हे इम्प्लिमेंट होत नाही आहे त्याच्यासाठी CO साहेबांनी मार्गदर्शन मागितलं आहे आणि त्याच्यासाठी जेवढे दिवस लागतील मला वाटतं सगळ्यांनी त्याचं वाट नक्की पाहिलं पाहिजे। आणि मी साधीसुधी एक खासदार आहे, माझे हाती जोडा आहे, मी तेवढा करू शकते आणि त्याच्यासाठी मी प्रयत्नसुद्धा करत आहे, मी तेच समजवण्याचा प्रयत्न करत आहे। पण त्यांचं भविष्य आहे, त्यांना माहीत आहे की आमच्या भविष्याला जोडून आहे, तर त्यांची जे तडमड आहे त्या गोष्टीला धरून आहे, पण आम्ही आमचा प्रयत्न नक्की करत आहे। मार्गदर्शन हे CO साहेबांनी मंत्रालयाला मागितलं आहे, सेक्रेटरीनं, ते आल्यानंतर नक्की याच्यावर जे पॉसिबिलिटीज राहील
यांचे बाजूनी आणि जे कोर्टने आदेश दिले त्याला इम्प्लिमेंट झाला पाहिजे.